गेली 8 महिने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे शांत असल्याचं दिसून येत होतं, पण अचानक गेल्या 7 दिवसांपासून धनंजय मुंडे सक्रिय राजकारणात दिसून येऊ लागले होते. आणि असं असतानाच करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा बादला नवी फोडणी दिली आहे आणि त्या बीडमध्ये दाखल झाल्या. त्यांच्या गाडीतून एक पिस्तूल जमा करण्यात आलं असलं तरी ते त्यांचं असल्याचं दिसून येत नाहीये. या प्रकरणात धनंजय मुंडेंसारखा आक्रमक चेहरा शांत करण्यासाठीच की काय करुणा शर्मा यांचा वापर होतोय असं अनेकांना वाटतंय. पण यासोबतच धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी त्यांच्या गाडीत ही पिस्तूल ठेवण्यात आली का? गेली 8 महिने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे शांत असल्याचं दिसून येत होतं, पण अचानक गेल्या 7 दिवसांपासून धनंजय मुंडे सक्रिय राजकारणात दिसून येऊ लागले होते. आणि असं असतानाच करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा वादाला नवी फोडणी दिली आहे आणि त्या बीडमध्ये दाखल झाल्या. त्यांच्या गाडीतून एक पिस्तूल जमा करण्यात आलं असलं तरी ते त्यांचं असल्याचं दिसून येत नाहीये. या प्रकरणात धनंजय मुंडेंसारखा आक्रमक चेहरा शांत करण्यासाठीच की काय करुणा शर्मा यांचा वापर होतोय असं अनेकांना वाटतंय. पण यासोबतच धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी त्यांच्या गाडीत ही पिस्तूल ठेवण्यात आली का असाही प्रश्न अनेकांना पडलाय. करुणा शर्मा यांच्याकडून धनंजय मुंडे कुटुंबियांना धोका असल्याचं म्हटलं जात आहे. असं असलं तरी करुणा शर्मा यांच्या गाडीत परळीमध्ये पोलिसांसमोर एक महिला काहीतरी ठेवत असतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि याचमुळे कुठंतरी धनंजय मुंडेंना वाचविण्यासाठी करुणा शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असावा का असा प्रश्न अनेकांना पडलाय. कारण करुणा यांनी 2024 निवडणुकीला पंकजा मुंडेंना पाठिंबा देणार असल्याचं म्हटलंय आणि आपली आमदारकी कायम ठेवायची असेल तर करुणा शर्मांना शांत करणं हाच एकमेव पर्याय धनंजय मुंडेंकडे सध्या तरी उपलब्ध असल्याचं दिसून येत आहे. मात्र या सगळ्या गोष्टी करताना धनंजय मुंडे आपल्या अडचणी वाढवून घेतील का हाही एक मोठा प्रश्न आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील एक महत्वाचा आक्रमक नेता म्हणून धनंजय मुंडे यांची सर्व महाराष्ट्रात ख्याती आहे आणि जर या नेत्याला शांत ठेवायचं असेल तर करुणा मुंडे यांच्या रूपानं विरोधकांच्या हाती एक आयतं कोलीत सापडलंय हे विसरून चालणार नाही. आणि विरोधक कदाचित याच गोष्टीमुळे आतून करुणा मुंडेंना पाठिंबा तर देत नसावे ना, कारण जोपर्यंत धनंजय मुंडे सक्रिय राजकारणापासून दूर असल्याचं दिसून येत होतं तोपर्यंत करुणा शर्मा यांनी त्यांच्या विरोधात कोणतंही वक्तव्य केलेलं दिसून येत नाहीये. पण धनंजय मुंडे यांनी सामाजिक उपक्रमात जशी मोठ्या प्रमाणात वक्तव्य करायला सुरुवात केली तशा करुणा शर्मा यांनी फेसबुक लाईव्ह येत पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि यामुळेच कुठंतरी करुणा धनंजय मुंडेंना शांत करत भाजपला सेफ करताय असं दिसून येत आहे. यामुळे आता महाविकास आघाडीतील तिसरा मंत्री राजीनामा देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अनिल घोरडसह द कॉलम न्यूज बीड.